डिजिटल क्रांती ही जगातली सर्वात मोठी क्रांती आहे पण आता त्याचे चटके बसू लागलेत डिजिटल युगात सर्वजण इंटरनेट ड्रग्जचे वापरकर्ते झाले असून त्याचा नकारात्मक परिणाम होतोय इंटरनेटच्या अतिवापरामुळे व्यक्तीच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत असं मत मुक्ता चैतन्य यांनी मांडलं गडिंग्लज नगर परिषदेच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या गडिंगलस नगर परिषदेच्या साने गुरुजी वाचनालयामार्फत बॅरिस्टर नाते विद्यालयावर गेले सहा दिवस व्याख्यानमाला सुरू आहे व्याख्यानमालेचं सहावं पुष्प मुक्ता चैतन्य यांनी गुंफलं डिजिटल ड्रगच्या विळख्यातील समाज या विषयावर त्यांनी विचार मांडले अध्यक्षस्थानी मुक्त पत्रकार दत्ता देशपांडे होते यावेळी जयसिंगपूर नगरपालिकेचे जल अभियंता जमीर मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेची माहिती दिली इंटरनेट विश्व आता घराघरात पसरलंय घरातील मोठ्या लोकांच्या सवयी आता लहान मुलं शिकत असल्यानं इंटरनेटचा वापर वाढलाय वाढत्या स्क्रीनमुळे कोणत्याही घटनेवर व्यक्त होणं सोपं झालं असलं तरी माणसातील संवेदना बोथट बनत चालल्याची चिंता मुक्ता चैतन्य यांनी व्यक्त केली समाजातील मानवी मूल्य हातातून जात असताना भावना व्यक्त करण्यासाठी हे माध्यम नसल्याचं त्यांनी सांगितलं ऑफलाईनच्या विश्वाप्रमाणेच ऑनलाईन जगलं पाहिजे असं आवाहनही चैतन्य यांनी केलंय